आप देख रहे हैं भारतीय मीडिया न्यूज चैनल। दोस्तों, आज एक बार फिर हम जनता के सवालों को लेकर आपके बीच आए हुए हैं। आज का मकसद है कि जो सरकारी अधिकारी होते हैं, जो एसटी महामंडल के कंडक्टर है, ड्राइवर है, और यहाँ का स्टैंड मालेगांव शहर का नया बस स्टेशन, इसमें क्या क्या मसाइल दरपेश है, क्या क्या दिक्कतें, क्या क्या परेशानियाँ इस महामंडल के अधिकारियों को, कंडक्टरों को, ड्राइवरों को आती है, जिसकी वजह से इस शहर का क्या नुकसान हो रहा है, गवर्नमेंट को क्या नुकसान पहुंचता है, और ड्राइवर को क्या नुकसान और क्या दिक्कतें उठानी पड़ती है। हमारे बीच मौजूद है मालेगांव शहर के सामाजिक कार्यकर्ता गणिशा। हम उनसे मुलाकात करते हैं और जानते हैं कि आज वो कौन सा सवाल खड़ा करने वाले हैं इस महामंडल के ऊपर, और महामंडल के अधिकारियों के लिए कौन सी सहूलत पहुँचाने की आज वो कोशिश करने जा रहे हैं। आइए मुलाकात करते हैं सामाजिक कार्यकर्ता गणिशा से। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता गणिशा मालेगाव। एसटी महामंडळासाठी सुमारे 7 ते 8 वर्षापासून मी लढतो आणि लढत आहे आणि लढत राहणार। यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मी एसटी महामंडळाच्या समस्या कर्मचाऱ्यांच्या सोडवल्या, आणि आता हल्लीच 1613 कर्मचारी जे वेटिंगला होते, ज्या कर्मचाऱ्यांच्या परीक्षा सगळे पास झाले होते, फक्त त्यांना ड्युटीवरती घेण्याचं बाकी होतं, ते माननीय परिवहन मंत्री साहेबांनी ते स्थगित हटवले आणि त्यांना घेण्याचे आदेश झालेले आहे, ते अभिनंदन। त्याचप्रमाणे मी मालेगाव शहरातील असल्यामुळे एक मला दुःख वाटतं की आमच्याच मालेगाव शहरामधील आमच्या जुन्या आमच्या नवीन बसस्थानकामधल्या ज्या समस्या आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। मालेगाव नवीन बसस्थानकामध्ये आज जिथे आपण डिझेल भरतो, आपण प्रत्यक्ष पाहू शकता, जिथे डिझेल भरतो तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे। डिझेल भरतावेळेस बस स्टँडला, बसमध्ये डिझेल टाकीला लबर पॅकिंग नसल्यामुळे सदर गाडी डिझेल भरल्यावरती चालत असताना त्या खड्ड्यामध्ये जाते आणि गाडी झोक खाल्ल्यामुळे कमीत कमी 2-4-5 लिटर डिझेल खाली पडते। त्याचप्रमाणे मालेगाव शहरामधील जो नवीन बस स्टँडमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे, डेपोच्या आतमध्ये पण पडलेले आहे खड्डे आणि बसस्टँडच्या मध्ये आवारामध्ये पण पडलेले आहे। वेळोवेळी प्रशासनाला आपण बोलतो, इथले खड्डे बुजवा, इथे एसटीचे कामे करा। इथून प्रशासन, इथून आमचे असलेले आगार व्यवस्थापक माननीय धनवडे साहेब हे विभाग नियंत्रक नाशिक यांना वेळोवेळी पत्र व्यवहार पाठवता, ते त्यांचे कामं पारदर्शकपणे पार पाडतात। परंतु विभाग नियंत्रक ऑफिसमध्ये नाशिकमध्ये जे झोपलेले अधिकारी आहे ते मालेगावच्या आगारामध्ये कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही। त्याचप्रमाणे आज मालेगाव आगारामध्ये गाड्या कमी आहे, मोठ्या प्रमाणे मालेगाव शहरातील वाहक व चालक यांना ड्युट्या मिळत नाही। 100%मधून 10 ते 20% लोकांना आज ड्युटी मिळते, 80% लोक घरी जातात, 80% लोक दिवसभर बसून राहतात, ते बिचारे संध्याकाळी त्यांच्या स्वतःच्या रजा असलेल्या ते खाडे करून घरी जातात, ही दुर्दैवी बाब आहे। मी माननीय सुपेकर साहेबांना यापूर्वी विनंती केली होती गाड्या पाठवा म्हणून, तर गाड्या पाठवतो असे आदेश काढतो बोलले, परंतु आजपर्यंत कोणत्या गाड्या आलेल्या नाही। त्याचप्रमाणे मी माननीय परिवहन मंत्री साहेबांना नम्र विनंती करतो, माननीय माधव काळे साहेब, माननीय शेखर चन्ने साहेब, माननीय सुपेकर साहेबांना विनंती करतो, तसे हल्ली आलेले आताचे माननीय नवयुक्त विभाग नियंत्रक सो पाटील साहेब यांना विनंती करतो, मालेगाव शहरामधील नवीन बसस्थानकाच्या आवाराच्या आत डेपोमध्ये तसेच बसस्थानकमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे, हे खड्डे तात्काळ 7 दिवसात बुजवण्यात यावे। त्याचप्रमाणे येथील असलेले वाहक व चालक यांना ड्युट्या वेळोवेळी लागायला पाहिजेल आणि नियमाप्रमाणे लागायला पाहिजेल। आणि मुंबईमधून आपल्या ज्या गाड्या पाठवलेल्या आहेत त्याच्यातून 10 ते 20 गाड्या तरी मालेगाव आगारात बोलवल्या पाहिजेल, जेणेकरून बाकीच्या वाहक व चालकांच्या ड्युट्या वेळेवर लागतील। आज वाहक व चालक लोकांना उपाशी राहण्याची वेळ येत आहे, ही दुर्दैवी बाब आहे। लॉकडाऊन संपलेला आहे,
लॉकडाउन संपून भरपूर दिवस झालेले आहे। मालेगावमध्ये लॉकडाऊन कोरोनाचा कार्यकाळ संपला आहे, फार अभिमानाची बाब आहे। तरी पण आज रोजी मालेगाव एसटी महामंडळामध्ये नवीन बसमध्ये कोरोना आहे असंच मला वाटतं आहे, कारण इथे बस नाही, इथे कर्मचारी येऊन उपाशी मरून वापस घरी जात आहे, त्यांना ड्युट्या लागत नाही, बस नाही, जे आहे ते ड्युट्या घेऊन जातात पण बाकीच्यांना ड्युट्या लागत नाही, अधिकारी पण लक्ष घालत नाही, ही चुकीची गोष्ट आहे। प्रशासनाने तात्काळची दखल घ्यावी, तात्काळ गाड्या पाठवण्यात याव्या मुंबईमधून, त्याचप्रमाणे मालेगावमध्ये नवीन बसस्टँडमध्ये डेपोच्या आत आणि डेपोच्या बाहेर बसस्टँडमध्ये जे खड्डे पडलेले ते लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश देण्यात यावे। मी सामाजिक कार्यकर्ता गणेशा, मालेगाव। जय हिंद।